पतीपासून फारकत घेतल्यानंतर एका वेबसाईटवर नव्याने जोडीदार शोधणाऱ्या मुंबईतील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर अत्याचार केलेल्या बँक कर्मचाऱ्याला काल सकाळी अंधेरी पोलिसांनी धूत हॉस्पिटल समोरील म्हाडा कॉलनीतून ताब्यात घेतले। संदीप भरतराव ठाकूर असे त्याचे नाव आहे विशेष म्हणजे स्वतःची फारकत होण्यापूर्वीच त्याने मेट्रोमेनिया या वेबसाईटवर गेल्या दीड वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेशी ओळख करून घेतली होती त्यानंतर त्याने गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे मुंबईतील एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पतीसोबत फारकत झालेली आहे त्यामुळे नवीन जोडीदार शोधण्यासाठी पीडितेने मेट्रो मेनियावर रजिस्ट्रेशन केले होते तर दुसरीकडे औरंगाबाद येथील एका बँकेमध्ये कामाला असलेल्या संदीप ठाकूर याने पत्नीशी मेट्रो आवर, रजिस्ट्रेशन केले आहे पीडितेची संदीप ओळख झाली त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या मोबाईल क्रमांकाची अदलाबदली केली पुढे संदीप ठाकूर आणि पीडिता एकमेकांना पवई या भागामध्ये भेटले त्यानंतर संदीप ठाकूर याने पीडितेला शीत पेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर एका ठिकाणी अत्याचार केला या प्रकरणानंतर अचानक संदीप ठाकूर याची पत्नी त्याच्याकडे राहण्यासाठी आली मात्र संदीप ठाकूर ची पत्नी सोबत राहण्याची इच्छा नव्हती याच दरम्यान पीडितेचा नौदलातील एका जवानासोबत विवाह ठरला ही बाब संदीप ठाकूर याला कळताच त्याने विवाह मोडण्यासाठी नौदलातील जवान आला पीडितेसोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ देखील पाठवला त्यामुळे पीडितेचा विवाह मोडला याच दरम्यान कोटला कॉलनीतील एका वकिलासह अन्य एकाने देखील पीडितेला धमकावले त्यामुळे पीडितेने बारा जून रोजी पवई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिली त्यावरून काल सायंकाळी औरंगाबादला पोहोचलेल्या अंधेरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय आचरेकर नाईक सोनवणे गोसावी आणि वरे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापारचून मुख्य आरोपी संदीप ठाकूर याला सकाळी सात वाजेच्या सुमारास श्रद्धा कॉलनीतून ताब्यात घेतले रात्री उशिरा त्याला अंधेरी पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक सातवसे या करत आहेत